तिकडे एक मोठी बातमी हाती येते. मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जरांगे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट, संभाजीनगरला जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. थेट जाऊयात, जरांगे बोलत आहेत. लहान मोठा भाऊ सांगतील लोकांना काय कामाचं, आमच्या ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणता तुम्ही, ओरिजिनल नोंदी रद्द करा म्हणतात. कोणाच्या तरी भाजपमधल्या मराठ्याचं कल्याण होईल, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्याचं कल्याण होईल, शेतकरी मराठ्याचं कल्याण होईल, नोकरदार असणाऱ्या मराठ्याचं कल्याण होईल, व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांचं होईल, ट्रॅक्टर ट्रक टेम्पो एसटी ड्रायव्हर असणाऱ्या मराठ्यांचं कल्याण होईल. उघडेक नाही डोळे आणखी नेत्याचे बरेच पळतात, असे पदर धरून फार त्यांच्या कॉलरी धरून त्यांच्या कणकाळ्या धरून महान्यता आला पाहिजे निवडून, महान्यता आला पाहिजे निवडून, आणा निवडून, आणा निवडून त्यांनाच बघा मागणी त्यांची. म्हणजे आपण ही दृश्य पाहतो आहोत ती संभाजीनगर मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी सापडल्यात शेकडो वर्षाच्या, त्या रद्द करा म्हणते ती. पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यांना सलाईन लावण्यात येणार आहे. बघा मराठ्यांविषयी यांची नियत कशी, आणि हे 70 वर्ष झालं आरक्षण खात्यात, खोट बोगस आरक्षण बोगस, तरी मराठा एकदा म्हणला नाही आणखी रद्द करा म्हणून, एकदा मराठा म्हणला नाही याला का आरक्षण दिलं म्हणून, मंडल कमिशनने सर्वे केला का एकदा विचारलं नाही, मंडळ कमिशन इंग्रजाची जनगणना कमवून दिली आणखीन मराठ्यांनी विचारलं नाही, खाऊ द्या म्हणले गरीब हे लहान भाऊ आणि आज गरीब मराठ्यांच्या पोराला मिळायला लागलं, त्याचा तळ तळपाय व्हायला लागले अशी कळालं का. पाटील यांचा दावा आहे की जातीवादी, मी फक्त लावून धरलंय, मी जातीवाद नाही केला फक्त लावून धरलंय, मराठ्याला ओबीसी तच आरक्षण मिळालं पाहिजे लावून धरलंय, सगळ्यांचे चेहरे उघडे पडले, सगळ्यांचे बुरखे फाडले, खोटे चेहरे बसलेले. मागे असं म्हटले होते की मंडल आयोगाला चॅलेंज करणार, का नाही करणार मग तुमच्या शिवेत म्हणलं ती वेळ आली असं आणखीन मी नाही, आणखीन गोर गरीब ओबीसी बांधवांचं वाटोळ करायची मी इच्छा नाही. गाव खेड्यातल्या बिचाऱ्या ओबीसी बांधवांनी काय नाही केलं, ते राजकारणी टोळकं 10-15 जणांचं जमून हे ओबीसीचं वाटोळं करायला निघाले, मंडल कमिशन चॅलेंज बी होतो रद्द बी होतो, गोर गरीबाच्या अन्नात माती करणारे अवलाद आमचे मराठ्यांचे नाही, तुम्ही जरी कालीच असली तरी पण मी आणखीन संयम धरणार, मराठ्यांनी सुद्धा संयम धरा, शांतता धरा, बघू किती दिवस करते. शेवटी आमच्या लेकराच्या मानेवर कुऱ्हाड म्हणलं नावेलाज आहे मग आमचं, पण जरा मराठ्याचे नेते जरा आता इथून बाहेर पडा, जरा आता जातीच्या मागो भरायचं शिका, बोलला असं तुम्हाला कुणी नाकारित नाही मी, ओबीसी नेत्याला त्रास, मराठ्या नेत्याला त्रास बी दिला असं आपल्या लोकांनी, देव दे आपले यांच्या त्रासापेक्षा तर कमी, हे तर डायरेक्ट तुमच्या पोराचं मुठकच छटा लागले जातीचे, आपले तरी ढकल ते शिवी दे त्यांनी थोडंच होईल वशाने, जरा बदला बोलले असले तर बोलू द्या, काय होत नाही बोलल्यानं, ते तर पुरत आता काळीच लावायला निघालेत, राखच करायला निघालेत मराठ्याचे, ते आंदोलनात जाऊ शकते, ओबीसीचे नेते मराठ्यांचे सुद्धा येऊ शकते. याचबरोबर आणखीन एक महत्वाचं सांगतो, आता थोडं चेंज करा मराठ्यांच्या समाजाच्या पोरांनी, तुमच्यासाठी हा महत्वाचा संदेश आहे मराठा समाजाच्या पोरांसाठी, आपल्या नेत्याला आता बोलायचं थोडं आपण कमी करा, आपण काय करतोय आपल्याच नेत्याला जोडितोय, आपले नेते नालायक आहेत म्हणून, हे यांचे नेते ओबीसीचे नालायक आहेत तरी हे नालायक म्हणत नाही चांगलाच आहे म्हणतात, थोडा बदल करा आपल्यात घ्या, त्यांचे नेते ते जवळ करायले तर आपले लुटून लावायला लागले, आपण त्यांचे लोटायलो तर आपले बी लोटायलो, आता आपल्या लोकांनी सुद्धा आपल्या नेत्याला बंद करा बोलायचं, आपण बी आता जरा यांचं शिकू, जरा यांच्याकडून शिकाव जातीवाद काय असतो ओबीसी नेत्यांकडून, आणि ती आपल्याला आता शिकायला मिळालं, जरा हुशारी नवा निवडणुकीत काही गोष्टी मिळाल्या बघायला, आता विचार बघायला मिळाले, निवडणूक झाल्यावर बघू म्हणले होते ना हे बघायला लागले ते, आपण बघू पुढं काही अडचण नाही, टेन्शन नाही घ्यायचं.
पंकजा मुंडे यांनी सुद्धा ट्विट केलं आहे की जर ओबीसीचे बेकायदेशीर अशा पद्धतीचे प्रमाणपत्र वाटप या सगळ्या काळात केले असेल तर ते रद्द करावेच लागेल आणि ते करण्याची गरज आहे. चांगली मागणी आहे ना. मराठ्यांच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा पोरव. आता मराठ्यांच्या नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा. बसायला जागा नव्हती व्यासपीठावर यांना. पाय धुवून प्यायला सुरुवात करा. ओबीसीच्या नेत्याच्या व्यासपीठावर महाराष्ट्रभर मराठ्यांचे काही नेते बसत होते यांची सुरुवात करा. बरं झालं मराठ्यांनी त्यांना पाठबळ देऊन आमच्या बोकाटी बसलं त्यांना छातावर बसलं आमच्या. चांगलं केलं मराठ्याच्या नेत्याने खूप छान. मारा मराठ्याच्या नेते हो मारा मराठ्यांचे पोरं शिका त्यांच्याकडून काहीतरी. निवडणुका झाले की झाले एक शिका मराठ्याचे नेते जरा. निवडणुका झाले की झाले ते एक कधीतरी वाटून द्या लाज वाई की कोण. अरे पळडात तर पळडात तुम्ही वजरा ती कोण मराठ्याचे नेते हो. लाचारे नका पत करू जात मोठी करू लागा. शिका त्यांचं ओरिजिनल नोंदी सापडत ओरिजिनल रद्द करा म्हणते. म्हणजे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याचे शेती आहे सातबाऱ्यासहित तरी ते म्हणते त्या सातबाऱ्यावरचं नाव काढतो महटाक. कळालं का. मराठा समाजाने समजून घ्या यांची काय नियत आहे अवलेवलेची. आपला सातबारा आहे तरी तो म्हणतो तुपलं सातबाऱ्याचं नाव काढ महटाक. म्हणजे आपल्या हक्काचं आरक्षणच दाबायचंय. आपल्या हक्काची भाकर चोरायची आणि इस्टेट बी चोरायची यांना. चारही हाताने यांना वार पाडायचे आणि परत म्हणायचं मराठा जातीवाद करतो. मी जातीवाद नाही करीत. मी फक्त लावून धरलंय आणि यांचे विचार जगासमोर आणलेत. या ओबीसी नेत्याचे यांचे खरे विचार हे खोटे म्हणत होते आपल्याला. आम्ही तुमचे मी इगोर का फाडलाय आणि मी प्रामाणिक तुमच्या सोबत राहिलोय समाजासोबत. मी माझ्या समाजाचे पाठराखण करतो समाजाला खंबीर साथ देतो म्हणून यांची पोटदुखी. आणि मी कायम समाजाचे पाठराखण करणारे समाजावर अन्याय होऊ देणार नाही. समाजावर अन्याय झाला किंवा पाठ्यावर भरायला मराठ्यांनी विचार बदला. आता रात्रीतून एक जुटीनं सावध राहा. आपल्या ओरिजिनल नोंदी आहेत हे रद्द करायला निघाले. त्यांचं डुप्लिकेट आरक्षण बोगस आरक्षण का ते मंडळ कमिशननं फक्त 14% आरक्षण दिले. मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना माध्यमांशी बातचीत करतायत. संभाजीनगरमध्ये एका रुग्णालयात ते ॲडमिट आहेत. इथे त्यांना उपचार करण्यात येणार आहेत पुढच्या काही दिवसात. ओबीसी समाजाच्या नेत्यांचं उपोषण सुरू आहे त्यावर मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे. देण्यात आले पक्क तुम्ही या ओबीसीच्या नेत्याच्या दबावाला पडून मराठ्यावर अन्याय करणार आहे. 100% तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार आहे कारण तुमच्या सगळ्या सगेसोयऱ्याची व्याख्या बदलायला लागल्या. तुम्ही हैदराबादचं गॅजेट असा आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा की मराठ्यांचं ज्या नोंदी सापडल्या हे आरक्षण आम्ही देणार. तुम्ही का ठासून सांगत नाहीत हैदराबादचं गॅजेट हे 200-150 वर्षापूर्वीच ते लागू करणार आहे का सांगत नाहीत. सातारा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पुरा त्याच्यात बसतोय. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाहीत तुम्ही. लावणार आम्ही ते दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल. तुम्ही सांगा ठासून जे ओरिजिनल गॅजेट आहेत ते लावणार आहेत आम्ही. तुम्ही आडवे पडू नका का सांगत नाही जातीवाद बंद होते. फुस देता त्यांना. आंदोलन उभा तुम्हीच करता. तुम्ही येण्यात काढता मराठ्याला. माया मराठ्याला जर डुबायचं काम केलं ना तुम्हाला बुडीलच म्हणायचं. मी ध्यानात राहू द्या तुम्ही. माझा बी मराठा एक झाले पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला बी डिसिजन घेता येत नव्हती. अडचणी येत होत्या आम्हाला निर्णय घ्या. आता समाज एकीकडे दे त्याच्यामुळे आम्ही चक्के 50-55% बघत होतो तुम्ही कुठपर्यंत पुरतात आमच्या समोर. वाद लावता यांना नाही हो आम्ही धेन देत. हे आंदोलन करणे आमचे करणारे विरोधकच नाही आहेत. एकाही धनगर बांधवला आणखीन आम्ही दुखवलं नाही. एक ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही. तो चाभरा आहे. तो त्याने बसले हे सगळं. आणखीन त्याला एक दोन नवीन जोड भेटले. ते एवलेवलेला दोन जोड भेटलेत आणखी. शाळा करतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठेल ना तर नाव बदलून ठेव. तू किती पळतो बघतो मी तो आहे. म्हणजे राजकीय करिअरच काय. आमचं वाटोळं केलं ते जमतं त्याला. आमच्या भविष्याचं वाटोळं करायला जमतं. लोक आंदोलनाला बसायला जमतात का. गाड्या पुरवितो आमच्या आमच्यात लावून देतो. गाव खेड्यात आम्ही एक आहे.
लढणाऱ्याला बी कळत नाही आपण कोणासाठी लढतोय. ते राजकारणी ते राजकीय फायद्यासाठी करते. तुमचं एसटीतलं आरक्षण मागा ना, आता बोध मी झालं असत. पाठबळ देते त्याला पडलेली गॅंग सगळी राज्यातली साथ देतात. होय वा, निवडणूक झाल्यावर बघू हे बघायला लागले का? आम्ही आंदोलन झाल्यावर बघू, आमचं आंदोलन संपणार अशी आम्ही बघू. बघूला बघूच आहे आता. हा, ते काय टप्पर तसलं सांगायचं नाही. हा, आम्हाला वाटतंय जाती येड नको म्हणून आम्ही शांत आहे आणि आम्हाला जाती येड निर्माण होऊ द्यायचा नाही. पण तुम्ही असे बोलणार असलात आमच्या नोंदी सापडून रद्द करा. ही काय पद्धत आहे तुमची? आमच्या सात बारावर नाव हटायचं होतं मला आणि तुम्हाला जमीन बळकायची आमची. तुम्ही काय येडे समजत आम्हाला? मराठ्यावर सावध व्हा आणि नेत्यालाही सांगतो मराठ्यांच्या आजपासून. आता नुसतं ऐकून